ভেঙেছো দুয়ার এসেছো জ্যোতির্ময় তোমারই হোক জয় তিমির বিদার উদার অভ্যুদয় তোমারই হোক জয় ভেঙেছো দুয়ার এসেছো জ্যোতির্ময় তোমারই হোক জয় গৌরী লঙ্কেশ यांच्या जन्मदिनाच्या दिवशी फक्त त्यांनाच नाही पण त्यांनी ज्या प्रकारची चिकित्सा समाजासमोर मांडली त्याच प्रकारच्या चिकित्सा करणारे सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचणारे दाभोळकर पानसरे कलबुर्गी या सर्वांच्याच कर्तृत्वाला योगदानाला आदरांजली वाहत फॅसिझम विरुद्धचा आपला झगडा आणि आपला एल्गार आणखीन बुलंद करण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो. पूर्ण भारतामधली ती एक असा आवाज होती की तिच्या आवाजाला घाबरूनच तिला पूर्णपणे मारून टाकलेलं आहे आणि तो तिचा आवाज हा इतका कडवट का झाला तर मला असं वाटतं की यामागे पूर्णपणे हिंदुत्ववादाचा एक प्रचंड म्हणजे एक संदर्भ मला इथे सांगावा असा वाटतो की कलबुर्गी सरांनी जी एक चळवळ गतिमान केली होती ती मुख्य कोणती होती तर त्यांना असं वारंवार त्यांनी अलीकडच्या या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जो लिंगायत धर्म आहे तो लिंगायत धर्म आणि हिंदू धर्म हे वेगवेगळे आणि लिंगायत धर्मामधली जी एक प्रागतिक आणि पुरोगामी आणि वैज्ञानिक आणि जातीभेद समतावादी अशी जी एक परंपरा किंवा अशी जी एक ताकदीच्या ज्या जागा आहेत त्या ताकदीच्या जागा वारंवार उजागर करत कलबुर्गी सर नेत होते आणि गौरी ही त्यातली एक अतिशय महत्त्वाची शिलेदार होती. आम्ही कवी काजी नजरुल इस्लामेर विद्रोही कवितार कयेकटि लाइन बोलछि. নজরুল লিখেছিলেন, মহাবিদ্রোহী রণক্লান্ত আমি সেই দিন হব শান্ত যবে উৎপীড়িতের ক্রন্দন রোল আকাশে বাতাসে ধ্বনিবে না অত্যাচারীর খড়গ কৃপাণ ভীম রণভূমে রণিবে না বিদ্রোহী রণক্লান্ত আমি সেই দিন হব শান্ত. তাই অত্যাচারীর খড়গ কৃপাণ দিয়ে মানুষের স্বাধীন বক্তব্যকে রোধ করে রাখা যায় না, বরং বুলেট কাপুরুষতার আরেক নাম. বুলেট ইজ অ্যানাদার নেম অফ কাওয়ার্ডিস. যারা কাপুরুষ তারা বুলেট ছোঁড়ে, যারা শক্তিশালী মানুষ তারা তর্ক প্রতিতর্কের মধ্যে দিয়ে এগিয়ে যায়. গৌরী লঙ্কেশের স্মৃতি নিমিত্ত কাহি শব্দ তোমার সামনে মান্ডাসাঠি মি উভি আহে. परंतु गौरी लंकेश बद्दल बोलण्याच्या आधी उद्याचा जो दिवस आहे 30 जानेवारी त्या दिवसाचं एक छाया या आजच्या संध्याकाळीवर पण आहे आणि अशा प्रकारे विवेकाला सहिष्णुतेला गरीब जे बोलू शकत नाहीत अशा लोकांचा आवाज बनणाऱ्या लोकांना संपवण्याचं जे सत्र महात्मा गांधीजींच्यापासून सुरू झालं होतं ते गौरीपर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि त्याची पुढची दिशा काय असेल याचं एक भयसूचक असं अशी जाणीव आपल्या मनामध्ये आहे. आणि गौरी लंकेश जे छे तेज महान आत्माओने शृंखलानी एक कळी छे કે આ જે ઊંચા વિચાર કરવાવાળા લોકો હોય છે તે સમયથી ઘણા આગળ હોય છે અને એટલા માટે સમય સમાજ એમને સાચવી શકતો નથી. અને તે જ રીતે આપણે પણ બધા અફસોસ અત્યારે વ્યક્ત કરી રહ્યા છીએ કે આખા દેશનું જે વાતાવરણ આપણે જેટલું ઝડપથી તૈયાર કરવું જોઈતું હતું કદાચ એટલું ઝડપથી આપણે તૈયાર કરી શક્યા નથી. સંકુચિતતા સામે જેટલો મોટો અવાજ ઊભો થવો જોઈતો હતો, જેટલો આપણે બધાએ પરિશ્રમ કરવો જોઈતો હતો તેટલો પરિશ્રમ આપણે કરી શક્યા નથી.
पण मला एक लक्षात आलं होतं तिच्या लेखनातमधनं संडे आणि इतर साप्ताहिकांच्या, की शी वॉज डुईंग अ डिफरंट काइंड ऑफ जर्नलिझम. सर्वसाधारणपणे जी पत्रकारिता आपण ओळखतो त्या पत्रकारितेमधली ती नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे ती इतकी करेजियस होती की काही लोकांना आश्चर्य वाटायचं की ती महिला पत्रकार असून इतकी करेजियस कशी, कारण ती काही काही ठिकाणी जिथे गेलेली आहे, ज्या प्रसंगांना तिनी सामोरी गेलेली आहे, ते प्रसंग जीवावर बेतणारे होते. शी ॲक्च्युली फेस थ्रेट्स टू अर लाईफ इवन मच बिफोर शी वॉज किल्ड, बट शी नेवर गेव अप. ಕೊಂದರು ಯಾಕೆಂದರೆ ಅವಳು ಬದುಕಿದ್ದಳು. ದೇ ಕಿಲ್ಡ್ ಗೌರಿ, ದೇ ಕಿಲ್ಡ್ ಗೌರಿ ಬಿಕಾಸ್ ಶಿ ವಾಸ್ ಅಲೈವ್, ಬಿಕಾಸ್ ಶಿ ವಾಸ್ ಅಲೈವ್.